अल्पसंख्यांक बहुल नागरिक क्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गत कोपरगाव नगरपालिका हद्दीतील एकशे पाच परिसरातील अक्सा मस्जिद येथे पंचवीस लाख रुपये निधीतून टाळण्यात येणाऱ्या सभामंडप बांधकाम व मस्जिद सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते संपन्न झाले याप्रसंगी सर्व मुस्लिम बांधवांनी अक्सा मस्जिद नवीन ईदगाह मैदान येथे नमाज पठण केले यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत ंख्यांक विकास निधीमधून कोपरगाव शहरामध्ये विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये निधी राज्य शासनाकडनं या ठिकाणी मिळालेला आहे त्याच्या माध्यमातून आता अक्सा मस्जिद या ठिकाणी वॉल कम्पाऊंड असेल सभागृह असेल असे कामं आत्तापर्यंत झालेले आणि आता परत एकदा एका सभागृहाचं भूमिपूजन या ठिकाणी केलेलं आहे या कार आजचा जो काही कार्यक्रम आहे रमजानच्या शुभमुहूर्तावर या ठिकाणी घेण्यात आला तसेच आजचा हा सण या निमित्ताने सर्व बांधवांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांचं भाई जे काही पुढचं वर्ष असेल ते सुखसमृद्धी भरभराटी अशी प्रार्थना करतो धन्यवाद तालुक्याचे लाडके आमदार मान्य अस्तोषदादा काळे यांच्या विकास निधीतून अल्पसंख्याक निधीमधून जवळपास चाळीस पंचेचाळीस लाख रुपयाचं काम आज समाजाच्या शुभमोहूर्त म्हणजे ईदच्या शुभ शुभमोहूर्तावर आज हे आपण जे सभामंडप म्हणतो याचं भूमिपूजन आमदार साहेबांच्या हस्ते झालं तसंच या माग तस मागच्या वर्षी देखील समाजाने त्यांच्याकडून मागणी केली आणि त्यावेळेससुद्धा दादांनी या आपण जे बघत आहे पाठीमागची जी भिंत ती भिंत आणि एक वरती हॉल असे दोन कामं तसंच आमदार अशतो अशोकदादा काळे ज्यावेळेस आमदार होते त्यांनी देखील साडेआठ लाख रुपयाची भिंत या ठिकाणी बांधून दिलेली आहे विविध कामं तसेच शंकररावजी कोले स्वर्गीय शंकररावजी कोले त्यांनी एक इकडची भिंत त्यांच्या विकास निधीतून बांधली होती असे सर्व कामं आमच्या दादा असतील का कोलेपरिवार असेल हे नेहमी समाजाच्या पाठीशी असतात आणि अशी जे कामं असतात जे समाजा काम सामाजिक कामं यासाठी नेहमी भरभरून हे सहकार्य करतात आज ईद निमित्त त्यांच्या हस्ते या जागेचं भूमिपूजन झालं मी सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने त्यांचे हार्दिक आभार मानतो आणि सर्व मुस्लिम हिंदू मुस्लिम बांधवांना ईद व अक्षयतृतीच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र यावेळी मौलाना हमीद राही आदिब खान माजी नगरसेवक हाजी मोहम्मूद सय्यद फकीर मामू कुरेशी अजित शेख इम्तियाज अत्तार जावेद शेख चांदभाई पठाण शर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे शहराध्यक्ष सुनील गंगुले युवक अध्यक्ष नवाज कुरेशी माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके मंदारजी पहाडे आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते मुस्लिम बांधव सर्वधर्मीय नागरिक उपस्थित होते